मन मंदिरा गजर भक्तीचा। कोणाला काय कळतं आणि कोणाला काय कळत नाही असं काही म्हणता येत नाही। श्रीहरी प्रत्येकाला बुद्धी स्वतंत्र देत असतो, बरं का। ज्ञानोबरायांना सुचलं ते काही अलौकिक होतं, नाथांना सुचलं हे त्यांच्या परीने अलौकिक होतं, तुकोबारायची अभंगवाणी, नामदेवरायाचा लढीवाळपणा त्यांच्या त्यांच्याप्रमाणे अलौकिकच होता। म्हणून संत वाङ्मयाची कुणाबरोबर तुलना करू नये, ज्याचं त्याचं आहे ते ओरिजिनल आहे। आता दोन दिवस आपल्या दोन एकादश्या नामदेवरायाच्या अभंगावर झाल्या, बरोबर आहे ना। हां, आता नामदेवरायाला सगुण साकार का निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार नामदेवरायाला हरिपाठ पाठवता, नाही ज्या आकार पण असा जो तो त्यांच्यातून दूध पित होता, त्याचं काय। म्हणून पहिल्यांदा संप्रदाय समजून घ्या म्हणजे अर्थ लागतील, विचाराची परंपरा समजून घ्या। ऐका, म्हणून म्हटलं मी निराकार शब्दाचा अर्थ निराकार नाही, विशिष्ट आकार नाही। आता इथे कसा आहे, बाबा महाराज एक विशिष्ट आकार आहे, अमके अमके आहेत, हे आहेत, हे आहेत, हे आहेत, हे आहेत, हे आहेत, त्या आकारावरून आपल्याला समजतं हे आहेत काय। मग आपण देवांना सुद्धा आकार दिले त्याच्याबद्दल काही बघत नाही, देवडा चरुण कृष्ण, हातामध्ये धनुष्य बाण घेऊन ठाण मान राम, कटावर कर ठेवला विठ्ठल, पण त्यातली जी सत्ता आहे ती एकच आहे ना। म्हणून अमक्यात देव आहे अमक्यात देव नाही असं म्हणता येत नाही, नामे निराकार, विशिष्ट आकारात आहे असं म्हणता येत नाही। सर्वच जर आकारात त्याच्यात आहे तर याच्यात आहे म्हटलं या शब्दाचा अर्थ याच्यात नाही असं होतं। म्हणून कोणात आहे आणि कोणात नाही हे म्हणायचं नाही असं म्हणणं नामे निराकार, अशी प्रतिती असणं नामे निराकाराची प्रतिती असणं। बाकीच्या गोष्टीला आकार आहे, हे जरा हे आता हे माईकची सिस्टम आहे, जरा माईक घेऊन ये, मग त्याला माहीत आहे हे माईक आहे, अरे माईकचे स्टँड बरोबर नाहीत, मग त्याला कळतं स्टँड काय, जरा बास वाढव बरो त्याला माहिती आहे बासचं बटन काय, माझं म्हणणं कळलं का। प्रत्येकाला काहीतरी नाव आहे, ती नावं का दिली त्याच्यावरून ती कृती घडावी, पण प्रभूला विशिष्ट नाव देण्याची गरजच नाही, सर्व रूपाने तो आहे आणि सर्व मिळून सिस्टीम आहे। याला विचारताना विचारता का, का रे बास आणलास का, शार्पनेस आणलंस का, एको आणलास का, तर म्हणले महाराज असं काय विचारता तुम्ही, एका शब्दात सगळं आलं, सगळी सिस्टीम आणली आहे। तसं विश्वाची सिस्टीम काय आहे ही अव्यक्त निराकार आहे, पण त्याच्यामध्ये निन्याळी बटणं आहेत हे सुद्धा कळायला पाहिजे, सिस्टीम आहे। तसं प्रवचन करण्याची एक सिस्टीम आहे, वारकरी संप्रदायाचा बोध मांडण्याची एक सिस्टीम आहे, ज्ञानेश्वरी पुढे ठेवून बोललं म्हणजे ज्ञानेश्वरी बोललं असं समजण्याची गरज नाही, किंवा वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान सांगितलं असं समजण्याची गरज नाही। ज्ञानेश्वरीची ओवी घेऊन नको ते सांगत बसल्यानंतर ज्ञानेश्वरी कुठे सांगितली, ज्ञानेश्वरी कुठे सांगितली, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीच। मला तर असं म्हणायचं आहे वरच्या श्लोकाकडे सुद्धा बघायची गरज नाही, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वर महाराजांना जसा श्लोक दिसला तसा त्यांनी मांडला, मग तुम्हाला श्लोकावर बोलायचं का ज्ञानेश्वरीवर बोलायचं आहे, मग ज्ञानेश्वरीवर बोलायचं तर श्लोकाच्या खालपासून वाचावं, ते वाचलं की श्लोकाचंही त्याच्यात आहे आणि तो श्लोकावर निरूपण करताना त्यांच्या ठिकाणी काय प्रगट झालं तेही आहे, हे एक्स्ट्रा मिळतं आपल्याला। श्लोकाचा अर्थ काय तेवढ्या तेवढ्या शब्दाचा अर्थ तो कोणत्याही गीतेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतो, वर श्लोकी खाली मराठीमध्ये अर्थ आला काय, पण त्याचा विस्तार काय, त्या श्लोकामध्ये अव्यक्त काय आहे, श्लोकाचं श्लोक म्हणजे अव्यक्त आणि त्याचं व्यक्त रूप म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीतून त्यांनी व्यक्त केलं अंतःकरणाची दशा, तूची प्रियू तूची सखा परी प्रियाची वार्ता प्रसंगी आली,
ऐसे म्हणत खेवे डोल लागला देवे. हे काय गीतेत आहे? हे गीतेत आहे का? नाही. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत अर्जुनाला. ते ज्ञानेश्वरीच आहे. तूची प्रियु, तूच सखा. आणि वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली, ऐसे म्हणत खेवे डोलो लागला देव. ज्ञानोबाराय कसं लिहितात बघा. वैसेच्या शेवटी एकची विये वांजोटी, ते मोहाचे त्रिपुटी नाचो लागे. तो जो जो खेळ दावी तो तो सोन्याचा करून ठेवी, ऐसी उपास्तीची पदवी. ते म्हणतात अर्जुन म्हणजे, क्षमा करा, बाईचं वय एक ठराविक असतं. त्यावेळेला जे जात संबंध पाळ्या वगैरे संपतात तेव्हा तिचं बाई पण संपलेलं असतं, मूल होण्याचं वय संपलेलं असतं. आणि आता संपत आलं आहे, आयुष्यभर वांज म्हणून जगली आणि संपत आलं आहे, अशा वेळेला गरोदर राहावी. वैसेची आ पुढचं बघा. एकची विये वांजोटी, सगळ्या गावाने तिला वांजोटी म्हटलं. आणि मग 45व्या वर्षी ते मूल झालं. आ हा 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 हा. धावपळ करायची तर ताकद नाही, पण केल्याशिवाय तर भाग नाही. आणि त्या करण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. वैसेची आ शेवटी. आता ही ज्ञानेश्वरीतच ओवी मिळायची ना. एकची वे वांजोटी, ते मोहाचे त्रिजगती नाचो लागे. तो जो जो खेळ दावी तो तो पुढे सोन्याचा करून ठेवी, ऐसी उपास्तीची पदवी मी पोषित जाय. त्यांनी जो खेळ मागावा, त्यांनी लाकडाचा मागावा, मी सोन्याचा देतो. त्यांनी साधी गीता सांग मोजा, मी त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं. भाषा सोपी पण विषय अवघड. कुणाकरता अवघड? ज्याला अध्यात्म काय आहे याची बाराखडीसुद्धा माहिती नाही त्याच्याकरता. सार काय, असार काय, सगुण काय, निर्गुण काय, ही टेक्निकल लँग्वेज आहे अध्यात्मातली. दृश्य काय, अदृश्य काय, द्रष्टा काय, दर्शन काय, त्रिपुटी काय, ब्रह्म काय, माया काय, साक्षी काय, कुटस्थ काय, या सर्व शब्दांचे किमान अर्थ जरी माहिती असले तरी मग कळायला बरं पडतं. पण अगदीच हेच माहिती नाही तर ॲप्पल कसा कळेल? माझं म्हणणं कळलं का? ॲप्पल सुद्धा एवढा करता आहे की ए कळावा म्हणून. ॲप्पल करता ॲप्पल नाही आहे, तर ॲप्पलच्या माध्यमातून ए कळावा. तसं जगत जगता करता नाही तर जगताच्या माध्यमातून जगत निर्माण कुणाच्या सत्तेने झालंय, अथवा त्याच्यापुढे जगद्रूपाने कोण नटलाय हे कळावं. माणसं कार्य म्हटल्यानंतर कोणीतरी करणार असला पाहिजे असा सिद्धांत मांडतात. पण ज्ञानोबारायच्या दृष्टिकोनातून इथून तिथून तोच नटलाय, काही त्याच्याबद्दल चर्चा करायचं काही कारण नाही. म्हणून अव्यक्त निराकार नाही त्या आकार. पण अव्यक्त कुणाला म्हटलं? निराकार कुणाला म्हटलं? आणि ज्याला आकार नाही असं कुणाला म्हटलं? हे अव्यक्त आहे हे कुणा व्यक्ताच्या ठिकाणीच प्रकट झालं. काय म्हटलं मी? या हॉलमध्ये तुम्ही आला, कोणी तिथे नव्हतं. अरे आपण काय बरेच लवकर आलो. 7 प्रवचन हा 2 आला, इथे कोण असायचंय? म्हणजे या हॉलमध्ये त्याला बघणारा कोणी नव्हता, पण हॉल बघणारा तो होता. त्याला बघणारं कोणीच नव्हतं. तसं अव्यक्ताला बघणारं कोणीच नाही, पण अव्यक्त जिथून प्रकट झालं तो तरी होताच ना. अव्यक्त शब्द काय? जे व्यक्त झालं नाही ते. व्यक्त झालं नाही तरी आहे ना. माझ्यात अनेक विषय प्रवचन सांगताना आतमध्ये असतात, काही व्यक्त होतात, काही व्यक्त होत नाहीत.
जे व्यक्त होत नाही त्या व्यक्त आहेत, पण व्यक्त झाला नाही म्हणजे तो नाही असं गृहीत धरायचा अर्थ नाही. व्यक्त झालाय म्हणजे काय? अव्यक्त, प्रकट झाला नाही. का मगाशी तुम्ही का बोलला नाही? नाही म्हणले, मला त्यावेळेला होतं माझ्यात पण नीट सुचलं नाही. नाही त्यावेळेलाच बोलायचं होतं ना, म्हणजे खटका तुटला असता ना. अरे पण नाही सुचलं त्याला काय करू? होतं आतमध्ये. होतं कशावरून? ज्या अर्थी आत्ता प्रकट झालं त्या अर्थी आतमध्ये होतंच, जे आहे तेच प्रकट होतं, नाही ते कसं प्रकट होणार? म्हणून महाराज म्हणतात अव्यक्त आणि पुन्हा निराकार. काय म्हणजे पुन्हा जोडलं? अव्यक्त असेल ते निराकार असेल असं असं नाही, पण इथे अव्यक्तही आहे निराकारही आहे. माझं म्हणणं कळलं का? काही गोष्टी अव्यक्त आहेत पण त्या निराकार आहेत असं नव्हे, फक्त व्यक्त झाल्या नाहीत. पण हा परमात्मा कसा आहे, ईश्वरी सत्ता कशी आहे? अव्यक्तही आहे आणि निराकारही आहे. मला अर्थ असा वाटतो, निराकार म्हणजे विशिष्ट एक आकार नाही, सर्वच आकार आहेत. निराकार शब्दाचा अर्थ काय? आकार नाही. माझं म्हणणं कळलं का? आकार नाही. नाही आकार नाही शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नाही, पण सर्व जे आकार आहेत ते तोच आहे, तोच आहे. म्हणून त्याला पिनपॉइंट करता येत नाही. हा देवाचा अवतार, हा देवाचा आकार, जे सर्व नटलेले आहेत बरं का. सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे. 18व्या अध्यायामध्ये महाराज सांगतात कोण बोलले? सर्व रूप रूपसे. आता एवढी इथे जी हजारो रूपं प्रकट झाली आहेत ती त्याचीच आहेत. सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे. त्याला भारत नाही, त्याला पाकिस्तान नाही, त्याला इंग्लंड नाही, त्याला अमेरिका नाही, सर्व देश निवासे. हे एवढं जर नीट कळलं तर बरं पडेल. कोण बोलतो? जो अव्यक्त आहे आणि पुन्हा निराकार आहे. नुसता अव्यक्त आहे असं नव्हे, अव्यक्त्याबरोबर निराकार पण आहे. आलं का लक्षात? पक्वान्न केलं हे बरोबर आहे, पण ते उत्कृष्ट झालं हेही महत्त्वाचं आहे. नुसतं पक्वान्न केलं याला महत्त्व नाही, तसं अव्यक्ता याला महत्त्व नाही, त्या अव्यक्ताबरोबर तो निराकारही आहे यालाही महत्त्व आहे. माझं बोलणं कळलं का? जिलेबी केली हे चांगलं आहे, पण ती नुसती केली याला महत्त्व नाही, ती उत्कृष्ट होणं याला महत्त्व आहे. तसा हा नुसता अव्यक्त आहे असं नव्हे, निराकार पण आहे. पण निराकार शब्दाचा अर्थ त्याला आकार नाही असं नव्हे. जे जे देखो जाय दिठी, ते आत्मत्वची उठी, बाप गुरुवाक्याची कसवटी, आणि दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. जे जे हे नाही. माझं ओळी कळली काय म्हणतायत नाथ बाबा? जे जे देखो जाय दिठी, ते आत्मत्वची उठी बाप. काय शब्द वापरला? नाथांच्या आवडीचा शब्द, बाप गुरुवाक्याची कसवटी. ही गुरुवाक्याची कसवटी आहे, आणि तेव्हाच कळेल दृश्याची पोटी परब्रह्म नांदे. म्हणजे परब्रह्म तिथे अव्यक्त आहे, आणि अव्यक्त असून निराकार आहे, पण तुमच्या रूपाने साकार आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.